संपूर्ण राज्यात गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा तिहेरी हत्याकांडातील नार्को चाचणीसाठी अहमदाबाद येथे घेऊन गेलेल्या सहा साक्षीदारांच्या चाचण्या पूर्ण होऊन मंगळवारी पाथर्डीत पोहोचले झालेल्या चाचण्यांचा अहवाल पाथर्डीच्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर या घटनेच्या तपासाला गती मिळेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय ऐन दिवाळीच्या तोंडावर जवखेडे खालसा येथील संजय जाधव जयश्री जाधव आणि सुनील जाधव यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेला एक महिना उलटून गेलाय या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही जवखेड खालसा येथे जाधव कुटुंबीय भी आजही भीतीच्या छायेत आहेत या प्रकरणातील सहा साक्षीदारांना अहमदाबाद येथे विविध चाचण्या करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीनं दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी नेलं होतं मंगळवारी या चाचण्या पूर्ण करून साक्षीदार आपापल्या घरी परतलेत साक्षीदारांच्या चाचण्यांचा अहवाल तज्ञांनी पाठवला हो आहे हा अहवाल प्रथम न्यायालयात सादर करण्यात येणार आहे अहवालातील माहिती हाती आल्यानंतरच तपासाला गती प्राप्त होणार आहे या घटनेचा पुढील तपास डीवाय एस पी सुनील पाटील हे करतायत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास पाथर्डी